सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा ते दरम्यान मार्गावर भवाना खिंड येथे दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे दरम्यान आणखी जोरदार पाऊस पडल्यास अजून दरड खाली येण्याची शक्यता आहे भुईबावडा ते दरम्यान मार्गावर भवानाखिड येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने ही दरड कोसळून रस्त्यावर आली आहे वाहन व प्रवाशांनी दगड बाजूला करून या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू केली आहे मंगळवारी दिवस रात्र तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती या पावसाने भुईबावडा बावडा भवानाखिंड या ठिकाणी रात्री उशिरा दरड कोसळली होती बुधवारी सकाळी वाहन चालक आणि प्रवाशांनी रस्त्यावर आलेले दगड गोटे बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू केली आहे दरम्यान आणखीन जोरदार पाऊस पडल्यास या ठिकाणी आणखी दरड खाली येण्याची शक्यता ग्रामस्थांमधून व्यक्त केली जाते या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण नाव सिंधुदुर्ग